See you.
सगळं युद्ध वगैरे संपलं आणि युद्ध संपल्यानंतर तो बक्षीस आज कसा पगाराचा दिवस आहे तसा बक्षीस समारंभाचा दिवस होता आणि असे छान उन्हाळ्याचे दिवस आहे सगळा आनंदी आनंद होता आणि राज्यसभा भरली असताना रामचंद्र प्रभू एक एक वानराला आपली कृतज्ञता म्हणून कारण वानरा हाती लंका घेवविली म्हणित तुका ती देवाने घेते त्याचं सामर्थ्य होतं पण त्याचं सामर्थ्य देण्याकरता निमित्त कोणीतरी पाहिजे होते का नाही अहो रामचंद्र प्रभूचं सामर्थ्य असं होतं की एका क्षणात त्या रावणाचा नायनाट एका क्षणात निविशाल म्हणजे डोळ्याची पाती लवते न लवते एवढ्या वेळ ज्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणतात तेवढ्या खूप झालं अहो एका क्षणामध्ये अनंत ब्रह्मांड रचण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे ऐका एका क्षणात विदिन सेकंड ते म्हणतात एका क्षणात अनंत ब्रह्मांड उत्पन्न करून लगेच त्यांचा विलय करण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे त्याला रावणाला म्हणा काय वगैरे महाराज पण ही सगळी लीला तुमच्या आमच्या करता करायची तुम्हाला कसं कळलं असतं की रा आणि म हे दोन अक्षर जोडली तर दगड चिकटतो किंवा राम राम म्हणून जर अहो जर राम राम म्हणून दगड जर तरतो तर आम्ही तरणार नाही का हे सांगण्याकरता रामायण केलंय लक्षात घ्या त्याला ते दगड तरायला काय गरज नव्हती समुद्रात सगळं करायचं हे सगळं तुमच्या आमच्या करता केलंय हे ध्यानात ह्या घड्याळ याला डोक्यात बसलं पाहिजे आमच्या सुरुवातीला म्हटलं ना काय किती महत्व सांगा मग ती कृतज्ञता वानरांची व्यक्त करायची होती ऐका गोष्ट अशी घडली की रामचंद्र प्रभू म्हणाले यांच्यामुळे सगळं इथपर्यंत घडलंय या वानरांचा काहीतरी सत्कार करणं माझं कर्तव्य आहे कर्तव्य आहे लक्षात ठेव कर्तव्य आमचं म्हणजे रामचंद्र प्रभूंनी केलं एकेकाचं नाव घ्यायला हे काय आता शब्द काय म्हणतात गिफ्ट हे म्हणजे रिटर्न गिफ्ट तुम्हाला हे सगळ्यांना भेट दिली सगळ्यांना भेटीगाठी देऊन झाला सगळ्यांना भेटीगाठी देऊन झाला एक माणूस मुख्य असा उरला की ज्याची भूमिका सगळ्यात मुख्य होती तो साईड हिरो नव्हता बरं का मुख्य प्रधान पात्र आहे मारुती रायांचं आपले गुरुवर साखरे मारून म्हणतात सुंदरकांड वजा हनुमंत राय हे सगळं सुंदरकांड असुंदर होऊन जाईल म्हणतात सुंदरकांडाचं जे सौंदर्य आहे ते हनुमंत रायांमुळे रामायणाला जी शोभा आहे ती हनुमंत रायांमुळे आमचे ते बोलले तिकडचे ते म्हणतात ते रावणामुळे रावण वजा करून बघा रामायणात काय सौंदर्य तू तू काय आमदार खासदार तू तुझं बघा कशाला मरतो आमच्यात बोलतो तू पण आमचे पण लोक त्याला पुढे पडा काय हिंमत कशी होती लोकांची आमच्या रामायणाबद्दल बोलायची हे तरुणांनी लक्षात ठेवा हे कीर्तन नुसती करू नका बरं का तुम्ही कीर्तन ऐका आणि हे डोक्यात ठेवलं पाहिजे तो आहे मुंबऱ्याजवळचा आहे समजून द्या तुम्ही तो म्हणतो का राम भरत तुला काय त्यांचं करायचं तू पाय धुवून पी ना राजा आमच्याबद्दल कशाला बोलतो तू हिंदू म्हणून जन्माला येतं तू बाळग आणि नसेल कळतं ग बस तो काय म्हणतो त्या रामायणातला म्हणतो काय रावण वजा करा रामायणाला किंमत कशी उरेल महाभारतातला दुर्योधन वजा करा महाभारताला किंमत तुला फक्त रावणने दुर्योधनच दिसतो कारण आपण दुर्योधनच आहे तो पण दुर्योधनच आहे हाच कंस आहे खरा त्याला तुलाच वजा केलं पाहिजे समाजात ना तेव्हा तुला कळेल काय गंमत आहे बघा ना तुम्ही त्यांची मदत कुठपर्यंत केलंय राजकारणी धर्माविषयी बोलू नये तुमचं राजकारण तुम्ही करा धर्माविषयी काय बोलायचं ते आम्ही बघू आमचे धर्माचार्य बसलेत ना वरती ते बघतील पण कशा करता मतांची भेट पदरात पडण्याकरता महाराज अवघड आहे बरं का मी कशा करतो दुर्दैव महाराज एक दिवस असा येईल एक दिवस जर तुम्ही आज जर सावध झाले नाही तर तुमचं गावात कीर्तन करायचं का नाही याची परवानगी घेण्याकरता तुम्हाला जायला लागेल ऑफिसला ऐका तुमची तयारी आणि असं होऊ नये वाटत असेल तर तरुणांनी सावध व्हा कारण या परंपरा सांभाळल्या पाहिजे आमच्या बापदाद्यांची मिराश आहे की आम्ही सांभाळणार हा अभिमान आज जागृत झाला पाहिजे लक्षात ठेवा याकरता कीर्तन आहेत ना मी मोठी मोठी शिकलेली माणसं पाहिले अब्जाधीश माणसं पाहिलेत महाराज पण ते सांगतात नाही कीर्तन भजनाशिवाय पर्याय नाही कीर्तन भजन झालं पाहिजे सप्ताह झाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे माझा विचार आहे कुणाबद्दल सांगत होतो हनुमंतरायांबद्दल ते हनुमंतराय शिल्लक राहिले आणि सीतामाई आल्या
आणि रामचंद्र प्रभू म्हणाले महाराज एक सांगू का म्हणजे सांगा की सांगा अहो म्हणजे तुम्ही सगळ्यांचा सत्कार केला पण एक साधी गोष्ट लक्षात नाही तुमच्या ज्याने मला तिथून घेऊन आले काय म्हणतात केली किंवा केली सीता शुद्धी मूळ रामायण आधी ऐसा प्रतापी गण असे किंवा करोरी उद्यान अनेक प्रमाण आहे नवे नवे तर तुकाराम महाराजांनी त्याला वंदन केलंय तया माझा नमस्कार वारंवार निरंतर असे हनुमंतराय महाराज शिल्लक राहिले देवा अहो तुम्ही हनुमंतरायचा सत्कारच केला नाही त्याला काय वाटेल आता रामचंद्र प्रभू होते ते सांगू का सीते आई तुला खरं सांगू का आणि हे आपण लक्षात ठेवा जो खरा अधिकारी असतो ना त्याचं नाव तपासत नसतो त्याचं तपास आणि खरं त्यांनी माझं नाव पत्रिकेत पडावं अशी अपेक्षाच करायची नसते जो खरा अधिकारी असतो त्याने खरा अधिकारी असतो त्याने रामचंद्र प्रभू म्हणाले त्याला अरे अरे सीते त्या राम त्या मारुतीला जर मी काय द्यायला गेलो ना तर त्यांनी केलेले जे उपकार आहेत ना त्याचा अपमान होईल त्याचा अपमान होईल त्याचा अपमान होईल असं मी वागू शकत नाही पण सीतेच्या काय डोक्यात गणित आलं नाही कारण रामरायांचे शब्द ऐका ते रामचंद्र प्रभू त्या मारुतीला सुद्धा बोलले की भक्ताचे देवर उपकार किती आहे एकही कस्योपकाराय प्राणां दास्यामि ते कपे शेषस्योपकारणां भवाम ऋणिनो वयम हे रामचंद्र प्रभू सांगत हे मारुते हे वायू सुद्धा तुझे माझ्यावर इतके उपकार आहेत तितके उपकार आहेत की जर तुझ्या एकेका उपकाराकरता माझा एक एक प्राण द्यायचा ठरला तर किती प्राण असतात माणसाजवळ फक्त पाच प्राण जास्तीत जास्त तुझ्या पाच उपकारांची परतफेड होऊ शकते उरलेले सगळे उपकार माझ्यावर ऋण म्हणून राहतील त्यामुळे त्या ऋणाचा उपकार परतफेडायची अपेक्षा म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण उतराई होण्याची मी कल्पना सुद्धा करणार नाही कारण तशी कल्पना जर केली तर तुझा अपमान होईल त्याचं वर्णन तुलसीदासाने केलं मला आता रामायण सांगायचं नाही माझी काही कथा नाही आणि जर ऐकायचं असेल ठेवा मी सांगायला तर बसलोय अशी गोष्ट आहे लगेच पदवी लागेल रामायणाचार्य काय खरं नाही महाराज काय खरं नाही अहो वाल्मिकीने कोणी रामायणाचार्य म्हणत नाही तुम्ही काय पदवी लावून घेताय मी खरं सांगतो मला देवानी जन्माला ज्या करता घातलंय मला माझे दोषही माहित आहेत आणि समोरचे जे पण म्हणत म्हणून मी बोलतो ह्या पदव्या लावू नका चूक येते लावू नका पदव्या असल्या काय मी काय बोललो तर लागेल आता काय करू सगळ्यांच्या कुणाकुणाच्या काय काय पदव्या माझ्याकडे आखी लिस्ट आहे माझं डोकं आहे सगळं डोक्यात बसलंय आणि न ठरवता बसलंय ठरवून जर बसलं तर अवघड होईल आणखी लोक पण मी बोलत नाही आणि कशा करता कारण मी वारकरी संप्रदायाचा अभिमानी या पदव्या देऊ नये महाराज अशा अपमान करते तुम्ही संतांचा शांती ब्रह्मनाथ महाराजच आहे शांती ब्रह्मनाथ महाराज आहे त्याच्या पलीकडे नाही वैराग्य पीठाचे आचार्य फक्त जगद्गुरु तुकाराम महाराज आहे आणि रामायणाचार्य फक्त वाल्मिकी आहे भागवताचार्य नाथ महाराज आहे याच्या पलीकडचं मी बोलत नाही महाराज काय मी माझ्या पदरचं नाही सांगतो स्तौल्या नरा केला आयुष्याचा मातेरा अरे तुम्ही ज्याची स्तुती करता ना त्याच्या आयुष्याचा मातेरा तुम्ही करताय लक्षात घ्या तुम्हाला कुणी अधिकार त्या पदव देण्याचा मी पैठणला कीर्तन केलं नाथ महाराजांच्या दरबारात मला प्रशस्ती पदक त्यांनी तिथे कीर्तन ऐकल्यानंतर दिलं रावसाहेब गोसावींनी नाथांचे वंशज आहे ते म्हणले मला तुमचं कीर्तन या पद्धतीचं झालं मला अधिकार आहे म्हणतात मी तुम्हाला कीर्तन रत्न हा पुरस्कार मला कीर्तनानंतर तातडीने त्यांनी तिथे दिला प्रशस्ती पत्रक सही करून तिथे दिलंय आमच्या घरी प्रशस्ती पत्रक कुठे हरवले तेच मला माहित नाही माई म्हटली अरे ते शोध ते लावायला म्हणलं कशाला लावायला पाहिजे मी कीर्तन रत्न ऐकण्याचे देव बघून घेईल कशाला प्रशस्ती पत्रक मग पदवी मलाही पण लावता आली असती मला लावता आली असती ना पदवी कशा करतात बघेल ना समाज होईल नंतर मला एकच सांगायचं कशा करता सांगितलं एवढा विचार मी मारुती रायांबद्दल बोलत होतो ते मारुती रायांबद्दल त्या तुलसीदासांनी लिहिलंय तुलसीदासांनी लिहिलंय की तुलसीदास मारुत सुत महिमा प्रभू अपने मुखसे गाई ते म्हणते भरत भाई कपिसे उरिन हम नाही जाऊ द्या मला ते घड्या बरोबर ते वेळ आपली जाते विषय छान आहे जाऊ द्या पुढे जाऊया ते रामचंद्र प्रभू म्हणतात अरे सीते याला काय देऊन जमणार नाही पण सीता माया ऐकेना मग तिने काय केलं असेल आपल्या गळ्यातला पृथ्वीमोलाचं रत्न असा तो नवरत्नांचा हार काढला आणि कुणाच्या हातात दिला ते म्हणतात हे बघा देवा हे मारुती राया मग आमचे स्वामी गडबडीत राहिले व्यापात तर तुमचा सत्कार मी करते तो दिला हार कुणाकडं राम आता मारुती राय म्हणजे काय वाहन रस्ते ते गेले त्या झाडावर जरा लागले ते तोंडात एक एक मणी घाल आणि फोडून आपली लहान मुलं घालत तुळशीची माळजरी असेल ते आमची मुलं पण तोंडातच घालतात आणि ती फोडतच राहतात वानरांनी पुरासारखीच ते मारुतीला गेल्याने लागले मणी फोडायला आणि ते दृश्य सीतामाईंनी पाहिलं आता सीतामाईंचा पारा कुठे गेला असेल आधी जगत जननी होती अरे म्हटले मारुतीला तुला खरं तू वानर तर वानरच राहिलास का अरे म्हटले एक एक पृथ्वी एक रत्नाची जर किंमत करायची झाली तर अख्खी पृथ्वी 10 वेळा गेले का पराडे इतकं पृथ्वीमोलाचं रत्न एक एक त्याच्यात आणि अशा नवरत्नांचा हार मी मारुतीला तुम्हाला दिला तुम्ही फोडताय अजरा काहीतरी मान ठेवा मारुतीने दिलेलं उत्तर मारणी ते मला सांगायचं आहे
मारुतीला सांगत आई साहेब सांगू का मी सगळे म्हणी फोडून पाहिले पण एकातपण मला राम दिसला नाही, एकातपण मला राम दिसला नाही. त्याचं कारण आहे, मग तुला काय हवंय? मग त्याने दिलेलं उत्तर आहे, मला या रत्नाची किंमत नाही, रामरत्न महम जाणे कौसल्याग्रह संभव. हे मारुतीरायांचं उत्तर आहे. मारुतीराय म्हणतात या जगात फक्त मी रामरत्न जाणतो की ज्या रामरत्नाचा जन्म कौसल्या मातेच्या पोटी झालेला आहे असं रामरत्न मी जाणतो, बाकी कोणत्याही रत्नाला मी किंमत देत नाही. जगद्गुरु तुकाराम मला हेच सांगतात, बाकी रत्न आम्हाला कसे आहे. सोनी रूपे अभा मृत्तिके कीर्तन सुरू झालंय. आता 12:33 झाले, एक चाक आपण कीर्तनाला विराम देऊ, तोपर्यंत चढ झळ कुणी करू नका. तर मी माझा वेळ खर्च करून आले, तुम्ही तुमचा वेळ यायचा कीर्तना महाराज. एक तास कशाला, चार. आता परवा मी डोंबिवलीला गेलो, मला ते कीर्तन झालं म्हणतात, ते म्हणतात अहो ते लोकांना आमच्या गावात, अरे म्हटलं काय वेळेचे महत्व काय तुम्हाला पडलं का, आम्हाला कळत नाही का. चार तास माणसं टीव्ही पाहतात, किती आता चार तास. आणि मोबाईल घेतला तर काय विचारूच नका, आहे का नाही तुमचं, तुम्ही मोबाईल घेतला का, 5-5 तास माणसं कुठं. आणि कीर्तन झालं काय अर्धा तास वाढलं. अहो ते लोक घरी जाताना काय नीट जात नाही, ते कीर्तनाला शिव्या कीर्तन करायला शिव्या शाम देतातच जातात. पण ती वेळ मी येऊ देणार नाही, मी एक चार थांबणार आहे, तुम्हीची चिंता मिटवू नका. माझा विषय ऐका, भजन घेण्यापूर्वी एवढा एक विषय समजा, मधलं भजन घेऊ. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी फक्त एकच या जगात रत्न ओळखतो, त्याचं नाव आहे कृष्णरत्न, नामरत्न. आणि त्याचा अर्थ असा आहे, ऐका तुम्ही समजत बघा कुठेही कृष्णनाम किती श्रेष्ठ आहे मला तेवढं सांगू द्या. या जगात या समाजात जर एखादा श्रेष्ठ पुरुष असेल, मोठा माणूस असेल, तर त्याला लोक काय म्हणतात, हा नररत्न आहे. बरोबर आहे का, हा नररत्न आहे. साधूंच्या मध्ये जर साधू श्रेष्ठ असेल तर लोक काय म्हणतात, हे साधू रत्न आहे. जर एखाद्याला बाळ झालं, चांगला मुलगा जर जन्माला आला तर लोक काय म्हणतात, याला काय झालं, पुत्र रत्न प्राप्त झालं. कन्या जन्माला आली तर लोक काय सांगतात, कन्या रत्न जन्माला आलं. आता ऐका, जे लोक सांगतात की भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे, त्या वेड्यांना सांगा, अरे आमची आता कन्या जन्माला आली तरी आम्ही कन्यारत्न म्हणतो, कन्यारत्न म्हणतो. फक्त एक आहे, मर्यादा सोडायची नाही. महिलांनी कीर्तन केली म्हणजे महिला पुढारल्या असं कधी होत नाही, लक्षात ठेवा. कीर्तन करण्याची गरज नाही, अरे आमच्या परंपरेत कीर्तन करायला खाली बसवतील अशा विचारांच्या महिला विचारसागर शिकलेले आहे. विचारसागर नका सांगू, वृत्तीप्रभाकर नका सांगू, भामतीनी बंध नका सांगू, असा सूक्ष्म अभ्यास केलेल्या महिला आपल्या साखरे संप्रदायात मारत पण कीर्तन करीत नाही. मला पुरतं नाही बोलायचं, कारण आजकाल मीडिया काय कोण रेकॉर्ड करेल काय भरवसा नाही कोणाचा. लोक इसाचा पीस करतात, परा काय म्हणतात, इसाचा पीस ना पराचा कावळा करणारे लोक आहेत. पण मी कंसातनं सांगतो तुम्हाला, जाऊ द्या. म्हणजे कन्यारत्न जाता जाता सांगता, ऐका सगळ्यांनी ऐका, आपल्या परंपरेमध्ये आणि आज आम्ही केलेलं निरीक्षण आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आजही एखाद्या माणसाच्या पोटी आमचे इथे तुमचेच असतील, 5-5, 7-7 मुली जन्माला आल्या तरी तो जन्म देतो. मग अबॉर्ट करायचं काम करून करतात सांगू का, शिकलेले लोक जास्त करतात. आजपर्यंत सर्वेक्षण तुम्ही करा, मी पाहिलेत माणसं पदव्या मोठ्या मोठ्या घेतल्या, मोठ्या मोठ्या कोट्यवधी फ्लॅटच्या फ्लॅटमध्ये राहतात, शहरात राहतात, पण जर कळलं ना की मुलगी जन्माला येणार आहे तर अबॉर्ट करतात. अशी प्रकरणं घडलेत महाराज. मग हे शिकलेले लोक परवडले का आमचं परमार्थ करणारे अशिक्षित लोक परवडले? काय उत्तर आहे तुमचं? आमची गावा ठिकाणी राहणारे अशिक्षित लोक परवडले. मला तो विषय नव्हता सांगायचा, पण मी विषयाला म्हणून सांगितलं. कन्यारत्न, कन्यारत्न मी मानतो. आता हे वादवणारे, हे वादवणारे जर उत्कृष्ट असेल तर ते काय म्हणतात, वादनरत्न. गाणारे जर उत्कृष्ट असेल तर काय म्हणतो, गानरत्न. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगता सांगू का, त्याचं उत्तर असं आहे, जातव जातव यदुत्कृष्टम तदरत्न इति कथ्यते. ज्या ज्या जातीमध्ये जो जो श्रेष्ठ आहे त्याला रत्न म्हणायचं. ऐका, मारणाऱ्यांच्या जातीत तारण्याच्या म्हणजे जिवंत ठेवणाऱ्यामध्ये जसं अमृत रत्न आहे, 14 रत्न बाहेर निघाले याला म्हणतात संगती, अशी संगती लागली पाहिजे. समुद्र मंथनानंतर ज्यावेळी 14 रत्न बाहेर पडली, त्या अनेक रत्नामध्ये एक रत्न म्हणजे अमृत आहे. का तर अमृत हे एकदा माणूस प्राशन केलं की तो अमर होतो, म्हणजे अमर करणाऱ्यांच्या जातीमध्ये अमृत श्रेष्ठ आहे, म्हणून अमृतही रत्न आहे. आणि कधीकडचं ऐका, आणि मारणाऱ्यांच्या जातीमध्ये हलाहल विष हे मारणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे, म्हणून विषही रत्नच आहे. विषही रत्न आहे आणि अमृतही रत्न आहे.
तसं महाराज म्हणतात शब्दाच्या ज्या जाती आहेत त्या शब्दाच्या जातीमध्ये कृष्ण नावाचा हा जो शब्द आहे हा सर्व श्रेष्ठ आहे म्हणून कृष्ण हा शब्द सुद्धा रत्न आहे आणि असं रत्न मी माझ्या कंठामध्ये धारण केले म्हणून कंठीधरीला कृष्णमणी अवघा जन्म प्रकाश. आता तुम्ही काय करणार महाराज म्हणतात त्या प्रकाशाचा परिणाम आमच्या अंतकरणामध्ये आता सांगितल्याप्रमाणे होईल झाला अंगे देव जो आपण कयासी हे जन आमच्या अंतकरण वृत्तीमध्ये परमेश्वराचा परमात्माचा जो हा प्रकाश पडलाय त्या प्रकाशाचा परिणाम अख्खं जग आता समाज प्रकाशमय झालेलं आहे प्रकाशमय झालंय. आता तुम्ही काय करणार आज तुम्ही काय करणार अभंगाचं दुसरं चरण मला वाटू एकमेका कृष्णमणी मी हसलो याच्या करता ते संयोजक असणे फार अवघड गोष्ट आहे. कीर्तन केलेलं परवडलं कीर्तन ऐकलेलं परवडलं बाहेर बसलेलं परवडलं सगळं परवडलं पण संयोजक होणं अवघड आहे. त्याला मोठं टेन्शन असतं म्हणजे उसको सबको हँडल करणार सगळ्यांना हँडल करावं लागतं त्याला अशी गोष्ट आहे. ते म्हटले 10 मिनिटं घ्या मला बरं वाटलं लगेच बोलले फक्त 10 मिनिटंच घ्या अशी गंमत आहे. काय एकदम अवघड आहे म्हणजे बरोबर आहे ते तसं कारण त्या वेळेस झालं पाहिजे
त्या आम्ही आपल्या तळोजाला गेलो आपल्या इथे महाराज साखरे महाराजांचं कीर्तन होतं त्या महाराजांनी त्या बाबांनी अगोदर सांगितलं महाराज आठला म्हणजे आठला कीर्तन थांबलं पाहिजे एकदा सांगितलं ना कीर्तन सुरू होईपर्यंत त्या माणसाने पाच वेळा महाराजांना सांगितलं आणि ते साखरे महाराजांना सांगितलं आता ते महाराज म्हटले गोळी घातलेली परवडली पण हा धाक नको जीवाला ते म्हणजे गोळी घातलेली परवडली पण धाक नको जेवायला कारण कीर्तनात लक्ष अभंग करण्या सारख्या घड्यात का आठच्या पुढे गेलो तर पाप लागेल आठच्या पुढे गेलो तर पाप लागेल तसं पाप मला लावून घ्यायचं नाही असं आजचा आनंदाचा एक आल्याचा दिवस गंमत आहे मोठी पण असं आहे की त्या ठिकाणी कीर्तन करणं आपल्या घरात कीर्तन करणं याची मजा आहे आनंद आहे मला तरी भेटतोय तुमचं तुम्ही बघा कंठी धरिला कृष्णमणी अभघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका एकमेका शब्दाचा अर्थ आता त्यांनी आमच्या बोलले ना त्यांनी निष्ठांना दिलंय म्हणजे काय आपण एकमेकाला तो प्रसाद भरवायचा आहे आता आता आमच्या संगत नेहमी कीर्तन आहे की तुम्ही काय आता प्रसाद देणार सांगा तुम्ही काय मिठाई पिठाई अंडे काय काजू बदाम ड्रायफ्रुट्स किंवा काय बासुंदी किंवा बंगाली मिठाई संदेश नावाची मिठाई संदेश नावाची मिठाई बरं का बंगाली मिठाई असला काय प्रकार आहे का नाही फक्त दही आणि लाही पण त्या दही आणि लाहीला जी इथं चव आहे ती तुम्ही घरी किती जरी केलं ती चव येणार नाही त्याचं कारण आहे इथल्या लाही आणि प्रसादाला प्रसाद रूपत आहे घरच्याला प्रसाद रूपत नाही त्याचं एकमेव उत्तर ढोकबार कुमारी कृष्णमणी अवघाजनी प्रकाश त्याचा परिणाम आमच्या ज्ञानाचा प्रकाश आमच्या भक्तीचा प्रकाश आणि आमच्या बोधाचा प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे आणि त्या प्रकाशात आपण कीर्तन करतोय आपली कीर्तन सूर्यप्रकाशात होत नाही महाराज जर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत आला नसता तर आपली कीर्तन कशी झाली असते अंधार पडला असता अवघाजनी प्रकाश आता काय करायचंय काला वाटू एकमेकाला तुम्ही मला द्या आम्ही तुम्हाला देईन तिथे काही भेदाभेदाचा संबंध नाही काला वाटू एकमेका पुढे वैष्णव असला पाहिजे त्याला तो प्रसाद प्राप्त होतो पुढच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज ऐका एकच वाक्यात सांगतो की जे सुख आम्हाला मिळतं त्या सुखाला ब्रह्मादिक देव सुद्धा पारखे आहेत कारण तो सुद्धा मृत्यूच्या मापाशी झाला त्या ब्रह्मदेवाला सुद्धा ब्रह्मदेवाचं नाव ब्रह्मदेव आहे पण ब्रह्मज्ञान त्याला नाहीये महाराज म्हणाले त्याला जर ब्रह्मज्ञान झालं असतं तर मेला नसता नव्हतो ब्रह्मदेव जर ब्रह्मज्ञान झाला तर मेला कशाला असता कारण तोही मृत्यूच्या मापा शिक झाला पण ब्रह्मदेवाला जे ज्ञान नाही ते ज्ञान आम्हाला झालंय आणि काय होतं किती बारीक गोष्ट लिहिली आहे का हे लहान मुलं बसले त्या लहान मुलांच्या हातात जर कोणी काही खाऊ चॉकलेट बिकलेट दिला तर ती नीट नाही खात ती कशी खातात ज्याला भेटला नाही त्याला पहिल्यांदा दाखवतात बरोबर आहे का आता आमची मोठी पोरं ती सुद्धा आता त्या मोठ्या घरांनी बारक्या घरांना काय करावेत का तर त्या मोठ्यांच्या अंगात पण वारे असे असतात त्यांना जर दिला तू गप खाना बाबा तो काय करतो तो बारका पोरे असेल त्याला जाऊन पाहिलं हे बघ मला आईने काय दिलं मग त्यांनी त्यांनी एकदा गप घेतलं का तो गप बसेल तो गप नाही बसेल तो जास्त घुमर भरतो का हा त्याला दाखवतो तुला दिला तू गप खायला पाहिजे होतं तुकाराम महाराज पण तुकाराम महाराज साधी समजू नका ते काय म्हणतात ते म्हणतात आम्ही एकटे प्रसाद खाणार नाही हे मोठे जे देव आहेत ना जे देव म्हणून फुगलेले ज्यांना अभिमान झालाय त्यांना मी दाखवू काय करू वाकुलिया त्यांना वाकडं तोंड करून दाखवू काय बघा काल्याचा प्रसाद आम्हाला आहे तुम्हाला नाही आणि खरं सांगतो आज काल्याचा जो प्रसाद दही आणि लाहीच्या रूपाने झालं कीर्तनाच्या रूपाने झालं आणि बोधाच्या रूपाने जो प्रसाद आज आमच्या जांभूच्या या पंचकृषीतल्या म्हणजे तो प्रसाद देवाला सुद्धा नाही तुका म्हणे काला वैकुंठी आणि संत धीर समुद्र हीच गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःबद्दल सांगतात ऐका जगात कीर्तन झालेलं आहे एक वाक्यात तुम्हाला सांगू की या जगामध्ये सगळ्यात मोठं भय मृत्यूचं आहे पण त्या मृत्यूच्या भयालाही ज्यांनी भय उत्पन्न केलेलं आहे त्यांचं नाव आहे संत तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे मग जिथे काय आमच्या समोर थरथर कापतो तर बाकी त्यांची काय कथा आहे तुकाराम महाराज म्हणतात तेरा अंगीकार पंढरीच्या देवे आता काय करी तिला येर मशक मानवे अरे पंढरीच्या देवाने जर आमचा अंगीकार केला आम्हाला महाराज प्रमाणे
कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाणे आणि कळीकाळे कळापुढे कळीकाळे पाळापुढे हा पाहे महाराजांचं प्रमाण म्हणजे वैष्णवांचं लक्षण आहे. वैष्णव कसे आहेत तर वैष्णव हे धीर समुद्र आहेत, बळीवंत आहेत. आम्ही बळी वीर गाय या भूमंडळावर वैष्णव इतका बलवंत कोणी नाही. ऐका, तुमच्याकडे संपत्ती असेल, तुमच्याकडे सत्ता असेल, तुमच्याकडे शारीरिक बळ असेल, पण तरी सुद्धा वैष्णवाचा अधिकार मोठा आहे. मी नेहमी सांगतो तुम्ही काही करा, पण जर वारकरी दिसला ना, वारकरी कुणी वडील झाल्या वारकरी दिसला तर त्याच्या पायावर नतमस्तक झाला पाहिजे, त्याला नमस्कार केला पाहिजे, त्याच्या समोर ताठ मान करून चालायचं नाही. तो वैष्णव तुम्हाला काही नाही करणार, पण त्याचा जो बाप आहे ना तो तुमच्याकडे एक दिवस बघितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुणालाही माणसाने पतिव्रता ब्राह्मण आणि साधू यांच्या नाती लागायचं नाही असं सांगतात बरं का. साधूचा छळ करायचा नाही, पतिव्रतेचा छळ करायचा नाही, ब्राह्मणाचा छळ करायचा नाही, अशी गोष्ट आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीमध्ये अवंगाचा भावार्थ आपल्या चरणी समर्पित केलेले दोन वाक्यात, कारण वेळ संपलेली आहे, तेवढ्याच सांगून सेवेला विराम देऊ. भगवान श्रीकृष्ण या गोकुळातनं त्यांना आईने सगळ्या खोड्या करता करता त्या गायींची वळत करण्याकरता पाठवलं आणि तिथे गेल्यानंतर खांदीवार कोटीभूत काय खेळायचे सुख तिथे म्हणतात हे गोपाळ धावून धावून थांबले. आता आमचे पण कीर्तन काय किरण म्हटलं आता हे किती 12:50 म्हणजे 1 वाजायची वेळ आली. खांदीवार कोटीभूत काय खेळायचे सुख मग देवाने सांगितलं आता सगळ्यांनी एकत्र बसा, सगळ्यांनी एकत्र बसा आणि काय प्रसाद येतो पंढरी कमलाकार सगळ्यांना बसवलेला आहे आणि जितके गोपाळ लहान आहेत त्या लहान गोपाळांना देवानी जवळ घेतले आणि या वारकरी संप्रदायाने हे काम केलं. लक्षात ठेवा, जेवढे जेवढे लहान आहेत त्यांना जवळ घेतले आणि जे मोठे झाले त्यांना दूर बसवलं अशी गोष्ट आहे. एक गोपाळ भक्त होता, तो गोपाळ म्हणतो देवा तुम्ही सांगितले गोष्ट खरी आहे, पण माझ्या घरी कोणीच नाही, मला आई नाही, मला वडील नाही, कोणीच नाही, मी काय करू. मग त्यावेळी त्याचं पत्र वकील पत्र जगद्गुरु तुकाराम महाराज तुका म्हणे हरी माझे यातून आपण एक शिकायचं ऐका, आपले विकार आपले विचार आपली बुद्धी आपली भावना आपला आचार आपले विचार याला जर कुणी वाली मुरगा नसेल ना तर त्याला वाली संत आहे. ज्याच्या वागण्याला ज्याच्या विचाराला ज्याच्या भावना आम्ही नक्की कुठं जावं काय करावं कुणाचं भजन करावं कुणाचं भजन करू नये अशी जर शंका असेल तर त्याने दुसरं तिसरं काही करायचं नाही. मस्त कहे पायावरी यावा असा नियम आहे. ज्याला जगात कुणी नसतं त्याला देव असतो आणि ज्याला देव असतो तो देव त्याला संतांच्या पत्रात बसल्यापासून राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगितलं देवा ठीक आहे, तुकाराम महाराजांनी त्याचं वकील पत्र घेतलं सांगितलं देवा याला कुणीच नाही, मग आता एक करा नका करू दुरी माझ्या पाया वेगळे, देवा मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका. आणि तुकाराम महाराजांनी सांगितल्यानंतर देवाला त्यांचं ऐकावं लागतं याचा विचार करून देवाने सगळ्यांना प्रसाद दिलेला आहे आणि तीच गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तो प्रसाद आम्ही एकटे सेवन करणार नाही. तो प्रसाद कुठं दिला यमुनेच्या तीरावर. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर माऊली सुखनिवासी गुरुवरे बाळाराम महाराज कांबेकर स्मृती पित्यर्थी जरा बोल ऐक महाराज ऐका एक म्हणजे आपण आपल्या कीर्तन वेळ झालाय मामा बोलताय तोपर्यंत तुम्ही हलू नका शांत बसा बोलताना ऐका. स्वानंद सुखनिवासी गुरुवरे बाळाराम महाराज कांबेकरांच्या स्मृती प्रित्यर्थ कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ना असे तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं सतत एक वैयक्तिक ग्रामस्थांच्या वतीनं हे जबाबदारी आहे आणि म्हणून मी आता सुरुवातीला आजची जी महापूजा झाली ते आमचे कोकणवासी वारकरी चॅटर ट्रस्टचे विश्वस्त चंद्रकांतजी तुम्ही वाढे रोहिणी मुख पसरवून
أدعوني أدعوني.